नमस्कार वेळ झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या परसबागेमध्ये मी जो कारल्याचा वेल लावलेला आहे तो वेल दाखवत आहे आणि या वेलासंबंधी थोडी माहितीसुद्धा देत आहे माझ्या परसबागेमध्ये मी जो हा कारल्याचा वेल लावलेला आहे तो भाजीसाठी मी जी कारली आणली होती त्यातील पिकलेल्या कारल्यामधून बिया वेगळ्या केल्या आणि त्या बिया कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर रोजवल्या बिया लावल्यानंतर साधारणपणे आठच दिवसामध्ये या बिया उगून आल्या बिया उगून आल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये कारल्याच्या वेलाला असे छोटे छोटे दोऱ्याप्रमाणे आगार्या सुटतात यांना आगार्या असं म्हणतात आणि या आगाऱ्याच्या आधारानेच वेल पुढे पुढे वाढत जातो वेलाला आगाऱ्या फुटल्या की आपण असं ओळखायचं की याला आता आधाराची गरज आहे मग या वेलाला सगळ्या बाजूने अशा काठ्या उभ्या करायच्या आणि काठ्याच्या आधारावरच हा वेल वरवर वर जातो वेल वाढला की या वेलाला थोड्याच दिवसामध्ये कळ्या यायला लागतात या कळ्यामधील काही कळ्या या मादी काळ्या असतात त्यांची मा मादी फुले तयार होतात आणि काही कळ्या नर या नरकळ्या असतात या नरकळ्या उमलतात आणि एकच दिवसामध्ये सुकून जातात त्यांचं तेवढंच आयुष्य असतं पण मादी फूल उमरल्यानंतर त्या, त्या फुलाच्या मागे जे कारलं असतं त्याची वाढ अतिशय वेगाने होते हे पहा हे मादी फूल आहे हे फूल कालच उमरलेलं आहे आणि आता आज याची वाढ एवढी झालेली आहे दोन चार दिवसामध्ये आता हे कारलं चांगलंच वाढी वाढेल कारल्याच्या वेलाला ज्या नरकळ्या आणि मादी कळ्या येतात त्यामधील फरक कसा बरे ओळखायचा हे पहा कारल्याच्या वेलाला नरकळ्या आणि मादी काळ्या येतात या दोघांमधील फरक कसा ओळखायचा नरकळी कोणती आणि मादी कळी कोणती कसे ओळखायचे हे ओळखणं अतिशय सोपं आहे हे पहा ही मादी कळी आहे या कळीच्या पाठीमागे असं हे छोटंसं कारलं लागलेलं ला आहे याला मादी कळी म्हणायचं आणि याचं फूल उमल्यानंतर या कारल्याची अतिशय वेगाने वाढ होते अशा प्रकारे या प्रत्येक वेलावर बऱ्याच मादी कळे आलेल्या असतात मादी कळीच आहे किती छोटी आहे पहा भरपूर छोटी छोटी कारली आलेली सुद्धा मादी कळीच आहे पुढे कळी आणि पाठीमागं छोटंसं कारलं अशा प्रकारे वेलाला भरपूर मादी कळ्या आणि भरपूर नरका नरकळ्यासुद्धा आलेल्या असतात आता नरफूल कसे ओळखायचे ते आता आपण पाहूया ही नरकळी आहे कारण या कळीच्या मागे छोटंसं कारलं नाही म्हणून ही नरकळी आहे नरकळी उमलल्यानंतर एकच दिवसामध्ये ती सुकून जाते पण मादी फुलाचं तसं नाही आहे मादी फुलाच्या पाठीमागे फळ असतं आणि ते फळ फूल उमलल्यानंतर अतिशय वेगाने त्याची वाढ होते अशा प्रकारे नरकळी आणि मादीकळीमधील मा आपल्याला फरक लक्षात येतो अशा प्रकारे कारल्याचा वेल आपण आपल्या परसबागेमध्ये अगदी सहजरित्या लावू शकतो हा वेल आपण काठीच्या साह्याने चढवू शकतो किंवा याला आपण मांडवसुद्धा करू शकतो तुम्हाला या व्हिडिओमधील माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद